पुणे जिल्ह्याची कोविडची परिस्थिती याचा आढावा घेण्यासाठी माननीय पालकमंत्री महोदयाची बैठक साधारणतः सकाळी 9:15 सुरू होती इथे आणि यामध्ये जिल्ह्याचे सर्व सन्मानित खासदार सर्व सन्मानित आमदार त्यांनाही निमंत्रित करण्यात आला होता। जिल्ह्याची संपूर्ण मशिनरी इथे उपस्थित होती आणि ज्यामध्ये दोन्ही मनपा आयुक्त दोन्ही पोलीस आयुक्त आरोग्य यंत्रणा जिल्हाधिकारी आणि त्यांची सर्व टीम यामध्ये बैठकीत सहभागी झाली। डिटेल रिव्ह्यू झाला आहे आणि एकंदरीत पूर्ण राज्यात कोरोनाचं जे चित्र आहे त्यामध्ये कशा प्रकारचे बदल आपल्याला दिसत आहेत आणि मागील 3-3.5 महिन्यापासून जे सिच्युएशन आपल्याकडे बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये होती ती सिच्युएशन बदलण्याचे जे चिन्ह दिसत आहेत त्याच्या अनुषंगाने काय तयारी ठेवायची आहे याच्याबद्दल फार डिटेल डिस्कशन झालं आहे आणि काही महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आलेले आहेत। आज जर राज्यव्यापी चित्र पाहिला तर जे दर दिवस पॉझिटिव्हिटीचा प्रमाण आहे त्याच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्याचा जे क्रमांक राज्यात आहे ते 12व्या क्रमांकावर आहे आणि साधारणतः जे सरासरी पॉझिटिव्हिटीचा प्रमाण आहे ते 10%पर्यंत पोहोचला आहे। 15 दिवस अगोदरची परिस्थितीची याची तुलना केली तर 15 दिवस अगोदर हा पॉझिटिव्हिटीचा प्रमाण कुठेतरी 4.5-5% हा असायचा, मात्र आता तो हळूहळू वाढ होऊन त्यामध्ये तो 10%पर्यंत गेला आहे आणि म्हणून आमच्यासाठी जे आमची आदर्श कार्यप्रणाली आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे त्याला कार्यरत करण्याची वेळ आलेली आहे असा एक निर्णय आज झालेला आहे। प्रशासनामार्फत मागील 7-8 दिवसापासून याच्या अनुषंगाने कारवाई ऑलरेडी सुरू करण्यात आली आहे आणि या एकंदरीत परिस्थितीला 2-3 भागमध्ये आज विभागण्यात आलेला आहे। एक की जे नवीन हॉटस्पॉट्स आहेत अर्थात दोन्ही महानगरपालिकाचे काही विशिष्ट प्रभाग किंवा ग्रामीण भागामध्ये काही विशिष्ट तालुके आणि त्या तालुक्यांमध्ये नगरपालिका किंवा जे दाट लोक वस्तीचे ठिकाण असतात त्यांना आयडेंटिफाय करणे, तिथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग याचा प्रमाण वाढवणे आणि तसेच टेस्टिंगचा प्रमाण वाढवणे, हा एकंदरीत कोविड मॅनेजमेंट करत असताना 2 नवीन विषय यामध्ये समावेशित झालेले आहेत। अर्थात एक लसीकरण याचा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे आणि लसीकरणाचा जे प्रमाण आहे फ्रंटलाईन वर्करच्या विशेषतः तो वाढवण्याची सुद्धा आवश्यकता आहे। याच्या अनुषंगाने सुद्धा आज डिटेल चर्चा झाली आणि काही आरोग्य कर्मचारी विशेषतः खाजगी वैद्यकीय जे प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांना अजूनपर्यंत लस मिळालेली नाही आहे किंवा त्यांचे नावाचे रजिस्ट्रेशनमध्ये काही अडचण येत आहे। सो एकंदरीत लसीकरण व्यवस्थापनावर भर देणे आणि त्यामधले जे त्रुटी आहे ते दूर करणे याच्याबद्दलही निर्णय झालेला आहे आणि तिसरा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण घटक याचा जे आहे तो आहे लोकजागृती जनजागृती आणि लोकांचे संवाद स्थापित करणे आणि यामध्ये महापालिका क्षेत्र असो किंवा ग्रामीण भाग असो स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मीडियाचे जे सन्मानित प्रतिनिधी आहेत त्यांची मदतीने लोकांपर्यंत एकंदरीत कोविडबद्दल जे अवेअरनेस आहे तो वाढवण्यासाठी प्रयत्न करणे। आपण सगळ्यांना माहिती आहेतच की विदर्भाचे बरेचसे जिल्ह्यामध्ये हे पॉझिटिव्हिटीचा प्रमाण अचानक शूटअप केला आहे आणि आश्चर्यजनक किंवा अविश्वसनीय आकडे तिथून येत आहे आणि त्याच्या अनुषंगाने थोडा कठोर पाऊल तिथे उचलण्यात आलेले आहे। सो इथे पुणेमध्ये पुन्हा प्रिकॉशन म्हणून आपण काही ॲडव्हान्स तयारी करू शकतो काय याच्या अनुषंगाने सुद्धा पुणेमध्ये आपल्याकडे इथे चर्चा झालेली आहे आणि आज माननीय पालकमंत्री महोदयाने सर्व खासदार साहेब सर्व आमदार साहेब तसेच दोन्ही महापौरही होते त्यांच्या संमतीने काही डिसिजन्स घेतले आहे ते आपल्यासमोर मी मांडू इच्छित आहे आणि एकंदरीत हे निर्णय घेताना सध्याची कोविडची परिस्थिती प्रशासनाची अडचण लोकांना त्रास होऊ नये हे सगळे जे विषय आहे तो नजरेसमोर ठेवण्यात आलेले होते आणि त्याच्या आधारावरच डिसिजन झालेले आहे की 28 तारखेपर्यंत पुणे जिल्ह्याची आपण सर्व जे शाळा आहेत ते बंद डिक्लेअर केलेलं आहे। या परिस्थितीचा आढावा पुन्हा शुक्रवारी पालकमंत्री महोदयाची बैठकीमध्ये एकंदरीत शाळा बंद करण्याचा परिणाम काय होतो प्रभाव काय पडतो याचा आढावा घेण्यात येईल आणि पुढे त्याच्या अनुषंगाने काय स्ट्रॅटेजी ठेवायची आहे त्याचा निर्णय येत्या शुक्रवारी पुन्हा करण्यात येईल, मात्र सध्या 28 तारखेपर्यंत शाळा बंद करण्याचा डिसिजन एक झालेला आहे। हां जेव्हा आपण शाळा म्हणतो तेव्हा शाळा आणि कॉलेज हे दोन्ही दोघांचा समावेश त्यामध्ये आहे। तसेच आपण
या दरम्यान जे खासगी कोचिंग आहेत आणि खासगी ट्यूशन क्लासेस आहेत जिथे फिजिकल इंटरॅक्शन होत आहे तो सुद्धा बंद करण्याचा डिसिजन या कालावधी पुरता घेण्यात आलेला आहे आणि या कालावधी नंतरचा निर्णय त्याच्यानंतर घेण्यात येईल. मात्र जे उच्च शिक्षण किंवा आपली प्रतिस्पर्धा परीक्षासाठी जे अभ्यासिका चालतात त्यांना निम्मी क्षमतेने चालवण्याचा त्यांना मुभा राहणार आहे. याचं कारण एकच आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये आता बरेचशी स्पर्धा परीक्षा बिलकुल डोकेवर आलेली आहेत आणि आपण असा गृहित धरतो की स्पर्धा परीक्षेमध्ये जे सहभागी होणारे विद्यार्थी असतात ते थोडा मॅच्युअर असतात आणि ते कोविड अनुरूप व्यवहार याची अपेक्षा त्यांच्याशी ठेवता येते. म्हणून तिथे निम्मी क्षमताने योग्य सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि हँड हायजीन आणि बाकी गोष्टीची व्यवस्था करून ते चालवता येते. हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. याचे व्यतिरिक्त हॉटेल्सची जे टायमिंग आहे, हॉटेल्स, बार्स, रेस्टॉरंट याची टायमिंग तो कमी करून 11 वाजता करण्यात आलेली आहे, जे 1 वाजता होती आतापर्यंत. आणि याच्यामुळे विशेषतः वीकेंड्सवर शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी रात्री 1:30, 2:00, 1 वाजेपर्यंत जर हॉटेलची टायमिंग आहे तर 2:30, 2:30 वाजेपर्यंत विशेषतः युवा वर्ग रस्त्यावर आपल्याला दिसायचा. मग म्हणून आज निर्णय हा घेण्यात आलेला आहे की हॉटेल्सची टायमिंग ही 11 वाजता, हॉटेल, बार, रेस्टॉरंट या तिघांची टायमिंग 11 वाजेपर्यंत रात्री मर्यादित करण्यात आलेली आहे. याचे व्यतिरिक्त एक तिसरा महत्त्वपूर्ण निर्णय जे पालकमंत्री महोदय आणि ने घेतला आहे तो आहे की रात्री 11 पासून सकाळी 6 वाजेपर्यंत जे नॉन एसेन्शियल कुठलीही ॲक्टिव्हिटीसाठी आपण बाहेर फिरू शकत नाही. एसेन्शियल ॲक्टिव्हिटी आहे जसे की सकाळी न्यूजपेपर वाटप आहे, दूध वाटप आहे, भाजीपाला वाटप आहे, एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटल जायचं आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्बंध नाही आहे. परंतु अनावश्यक जे बाहेर फिरणारे जे लोक आहेत त्यांना थोडा नियंत्रण त्यांच्यावर आला पाहिजे. म्हणून हा एक प्रतिबंधात्मक उपाय योजना, एक प्रिकॉशनल म्हणून आपण ॲडव्हान्स प्रिकॉशन म्हणून हा सुद्धा डिसिजन आज घेतला आहे. अँड वी आर एक्सपेक्टिंग की जनतेकडून आम्हाला यामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळणार आहे. आपण सर्व लोक साक्षी आहेत की मागच्या वर्षी साधारणतः असाच एक ट्रेंड सुरू झाला. सुरुवातीमध्ये 2.5-3% पॉझिटिव्हिटी रेट, त्याच्यानंतर तो 10% गेला आणि मग झपाट्याने त्यामध्ये वाढ होऊन एक कालावधी अशी होती की ते म्हणजे 3-4 महिने सलग तो 20%+ पॉझिटिव्हिटी आपली गेली. एकदा पॉझिटिव्हिटीचा प्रमाण जर वाढला तर निश्चितरित्या आपली जे आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावर प्रचंड ताण येतो आणि तसेच लोकांमध्ये पॅनिक क्रिएट होतो, लोकांना त्रासही होतो. हे सगळं अवॉइड करण्यासाठी हे थोडासा त्याग म्हणून हे डिसिजन आज घेण्यात आलेले आहेत. याचे व्यतिरिक्त जेवढे हॉटस्पॉट्स आहेत तिथे मायक्रो कंटेनमेंट झोन तयार करून आणि त्यांचा इन्सिडेंट कमांडर्स यांचे मदतीने त्याचा एकंदरीत मॅनेजमेंट याच्याबद्दलही डिसिजन झालेला आहे. आणि मग ग्रामीण भागामध्ये जे मोठी आपली तहसील आहे तिथे नगरपालिका क्षेत्र किंवा तिथली जे अशी ग्रामपंचायत आहे ज्यांचा इंटरॅक्शन सतत शहरी भागाचे होत आहे, लोकांचा ये जा शहरी भागातून आहे आणि हे इंटरमिंगलिंग असल्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतो की इथे आता रोगाचा प्रमाण वाढला आहे, वाढत चालला आहे, तिथे मायक्रो कंटेनमेंट झोन हे तयार करून आणि तिथे जे आपला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे त्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई करायची आहे. कोविड केअर सेंटर्स याच्याबद्दलसुद्धा चर्चा झाली आणि आज डिसिजन हा घेण्यात आलेला आहे की ग्रामीण भागामध्ये प्रत्येक तालुका लेवलवर त्वरित कोविड केअर सेंटर्स हे ॲक्टिवेट करण्याची आवश्यकता आहे. त्याचं कारण एकच दिसते की सध्या जे इंडेक्स केसेस आहेत अर्थात एका व्यक्तीला लागण झाल्यानंतर त्याच्या पुढे काय होतो, तर जे इंडेक्स केसेस आहे त्याच्या अनुषंगाने नवीन लागण फक्त आणि फक्त कौटुंबिक पद्धतीचा दिसतो. सो याचा जे आपले डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडून हा सुद्धा एक मत व्यक्त करण्यात आला आहे की बहुतेक लोकांना संस्थागत क्वारंटाईनची व्यवस्था नसल्यामुळे ते घरीच थांबतात, म्हणून घरचे बाकी लोकांना लागण होतोय किंवा कसे, तर याच्या अनुषंगाने आज सर्वच जनप्रतिनिधींची मागणी होती की कोविड केअर सेंटर्स ग्रामीण तालुक्यांमध्ये त्वरित सुरू करण्यात यावा, तर तो निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे आणि त्यांना आपण त्वरित ॲक्टिव्ह करणार आहे. जे रात्रीचे हॉटेल्सचा जे टायमिंग मी सांगितला सुधारित आणि रात्री 11 पासून सकाळी 6 पर्यंतचा जे मर्यादित संचार असणार आहे ती त्या कार्यपद्धती
चा वास्तविक अंमल जे आहे ते उद्यापासून होणार आहे. एक दिवस आपल्याला शासकीय यंत्रणेला तयार करणे, लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे, हॉटेल असोसिएशन यांना कॉन्फिडन्समध्ये घेणे याच्यासाठी हा आवश्यक लागेल. आणि तसेच त्याच्यासाठी एक औपचारिक आदेशसुद्धा काढावा लागेल डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट आणि एपिडेमिक ॲक्ट खाली. सो म्हणून याची अंमलबजावणी उद्यापासून आपण सुरू करणार आहे. याचे व्यतिरिक्त जे व्यापारी संघटन आहे, हॉटेल असोसिएशन आहेत, आपला विशेषतः मंडईमध्ये लोकांना अनेकदा आपण जर फार निर्बंध लावला तर त्यांना त्रास होतो, सो त्यांना जरूर यामध्ये रिलीफ देण्यात आलेला आहे. आणि भाजीपाला किंवा फळ याची जे पहाटे वाहतूक होते त्याच्यावर कुठलाही निर्बंध असणार नाही. व्यापारी असोसिएशन यांच्यासोबत तसेच हॉटेल असोसिएशन यांच्यासोबत उद्या पुन्हा आम्ही बैठक ठेवत आहे आणि त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन त्यांचं सहकार्य घेऊन आपण पुढे जाऊया. एक अजून महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे जसे जसे पॉझिटिव्हिटीचं प्रमाण वाढतो साहजिकच आहे की त्याच्या तुलनेत टेस्टिंगचं प्रमाण वाढवणे खूप आवश्यक असतो. सध्या NIV मार्फत टेस्टिंग कम्प्लिटली बंद आहे. त्याचं कारण असं आहे की NIV पूर्ण यंत्रणा जे जीनोम सिक्वेन्सिंग या कामावरशी लागली आहे. जीनोम सिक्वेन्सिंगचा अर्थ असा आहे की एखादा इन्फेक्शन झाल्यानंतर हा कुठले स्ट्रेनचा इन्फेक्शन आहे, हा जुना कोरोना आहे की नवीन कोरोना आहे, आणि देशभराचे सॅम्पल त्यांच्याकडे येत आहे. मात्र तरीही NIV नॅशनल एड रिसर्च इन्स्टिट्यूट, कमांड हॉस्पिटल, AFMC या सर्वच एजन्सीजचे आपला बोलणं चालू आहे आणि त्यांचे मदतीने टेस्टिंगचं प्रमाण वाढवणे याच्यासाठी सुद्धा आम्ही पाऊल उचललं आहे. ससून हॉस्पिटलला काही इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचा बळकट करणे आणि त्यांना काही तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. आणि जर तसा केला तर साधारणतः 1000 टेस्ट प्रतिदिवस एवढी क्षमता वाढ त्यांची होऊ शकते. तो निर्देशसुद्धा माननीय पालकमंत्री महोदयाने दिला आहे आणि ससूनला हे अतिरिक्त मनुष्यबळ तसेच इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने त्यांना जे मशीन्स प्रोव्हाइड करायचे ते पुढील 2 ते 4 दिवसात आपण उपलब्ध करून देऊ आणि मग ससूनमार्फतसुद्धा टेस्टिंग आपण वाढवणार आहे. या हे सर्व डिसिजन घेताना पोलीस डिपार्टमेंटचे ही तिन्ही प्रतिनिधी अर्थात ग्रामीणचे SP आणि दोन्ही पोलीस आयुक्त होते, दोन्ही मनपा आयुक्तही होते आणि सर्व गोष्टीचा विचार मीमांसा करून मागच्या वर्षी आणि दोन्ही महापौर महोदयसुद्धा उपस्थित होते. सो मागच्या वर्षीचा आपला अनुभव कसा राहिला आहे, जर सिच्युएशनवर आतापासूनच काही पाऊल प्रतिबंधात्मक पाऊल नाही उचलले तर सिच्युएशन हाताबाहेर कसे जाऊ शकते, हे सगळी गोष्टीचा विचार करून हे डिसिजन्स घेण्यात आलेले आहे. सर्वात महत्त्व माझ्याकडून राहून गेला. लग्न समारंभ, कुठल्याही प्रकारचा संमेलन, कुठल्याही प्रकारचा खाजगी कार्यक्रम, कुठल्याही प्रकारचा राजनीतिक कार्यक्रम याच्यावर सुद्धा निर्बंध आणण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये 200 लोकांची यामध्ये मर्यादा सध्या निश्चित करण्यात आली आहे. आता आपला प्रश्न असा राहणार की 200 मर्यादा तर आता ऑलरेडी होतीच. दुर्दैवाने काय होत होता की जसे जसे सिच्युएशन कम्फर्टेबल होत गेली तसे तसे ही मर्यादा असताना सुद्धा त्याचं उल्लंघन सर्रास सुरू झाला. म्हणून आज निर्णय हा घेण्यात आला आणि त्याच्या अनुषंगाने माझ्या ऑफिसने 2 दिवस आधी एक सर्क्युलरसुद्धा ऑलरेडी काढलाच आहे की लग्न समारंभ भरून आणताना तुमचे जेवढे हे मंगल कार्यालय आहेत किंवा मॅरेज हॉल्स आहेत त्यांच्याकडून अंडरटेकिंग घ्यायची आहे आणि तसेच कुठल्याही प्रकारचे जे पॉलिटिकल कार्यक्रम आहे तो आयोजित करताना सुद्धा अंडरटेकिंग घ्यायची आहे. कुठलाही लग्न समारंभ पोलिसांची परवानगीशिवाय होऊ शकत नाही आणि परवानगी अर्थ आहे की त्यांचा ना हरकत आपल्याला घ्यावी लागेल. त्यामध्ये सिंगल विंडो सिस्टम सुरू करण्याचा सुद्धा निर्देश पालकमंत्री महोदयाने दिला आहे की आता हे परवानगी याच्यासाठी लोकांना त्रास होऊ नये म्हणून पोलिसांना जेव्हा कम्युनिकेट आपण करतो तर पोलिसांकडून त्वरित सिंगल विंडो सिस्टमने आणि 2 तासाचे आत त्याची दखल घेऊन परवानगी मिळाली पाहिजे. ही हा स्पष्ट निर्देश पालकमंत्री महोदयाने दिला आहे. हेतू एकच आहे की कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करत असताना नागरिकांना अनावश्यक त्राससुद्धा नाही झाला पाहिजे. परत ते त्यांचे NOC घेणे, त्यांच्याकडे चकरा मारणे या अडचणीत लोक नाही सापडले पाहिजे म्हणून हे सिंगल विंडो सिस्टमचा सुद्धा निर्देश देण्यात आला. सर, कंटेनमेंट झोन करताना पुन्हा पत्रे वगैरे असं काही करणार आहात का आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नाहीये तर त्याचं काय करणार? नाही, कंटेनमेंट झोन करत असताना सध्या पत्रे वगैरे लावणे याच्या पातळीपर्यंत आपण अजिबात आता जात नाही. आपण सध्या मायक्रो कंटेनमेंट झोन बद्दलच बोलतोय आणि त्याच्या अनुषंगाने
जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आहे ते बिल्डिंगप्रमाणे सोसायटीप्रमाणे आणि त्याच्या पलीकडे जर ते बाहेर गेले तर त्याच्या अनुषंगाने आपण कारवाई करणार आहे. आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सर संचारबंदीच तुम्ही सांगितलं 11 वाजता पण कधीपासून होणार आहे सर हॉटेल 11 वाजता बंद होणार संचारबंदी 11 वाजता सुरू होणार मग लोक जाणार कधी घरी ते बघा यामध्ये काय आहे संचारबंदी आपण हा शब्द नाही वापरत आहे यामध्ये फक्त नियंत्रित संचार म्हणून आपण या कालावधीमध्ये शिस्त पाळणार आहे. हॉटेलची कालावधी जरी 11 वाजता असेल हॉटेलचा सिस्टम आपण सर्व लोकांना माहिती आहे ते लोक एकदा आपण ऑफिशियल आदेश काढला तर ते शेवटच्या सपोज 11 वाजता बंद होत आहे तर शेवटच्या ऑर्डरचे 10:15 नंतर ते घेत नाही. लोकांनाही सुद्धा जर ही माहिती असेल की बाबा 11 नंतर अनावश्यक आम्ही बाहेर फिरू शकत नाही तर लोक त्यांचं जेवण वगैरे उरकून व्यवस्थित घरी पोहोचतात. म्हणूनच आपण हा लगेच त्वरित आजपासून सुरू न करता उद्यापासून करत आहे जेणेकरून याच्याबद्दल लोकांना माहिती होईल. लग्नाबद्दल जे NOC आहे किंवा जे मर्यादा आपण आणत आहोत मर्यादा ऑलरेडी राज्य सरकारने आखलीच आहे जे आपण थोडी कडक भूमिका घेत आहोत ते सुद्धा उद्यापासून सुरू होईल. वेडिंग हॉलला सबमिट करावं लागेल राईट नॉट द कन्सर्निंग पार्टीज बट वेडिंग हॉल मॅनेजमेंट विल मॅनेजमेंट वेडिंग हॉल मॅनेजमेंटने करावं लागेल. सर विदर्भात ज्या ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणात पुण्यात येतात विदर्भातून SC महामंडळ असतील बघा जे इंटर डिस्ट्रिक्ट ट्रॅव्हल आहे तो त्यामध्ये आम्ही कुठलाही निर्बंध लावत नाही मात्र ट्रॅव्हलर्स जे येत आहेत किंवा रोडवर जे लोक आहेत त्यांचा कडून आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर याची अपेक्षा आपण सध्या ठेवत आहे. लोक जसे राज्य सरकारचा खूप महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे माझा कुटुंब माझी जबाबदारी हेतू एकच त्यामध्ये आहे की प्रत्येक व्यक्तीने स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची जरी काळजी घेतली तर सिच्युएशन बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येईल आणि आलीसुद्धा होती. 2 महिने अगोदर 3 महिने अगोदर दीपावलीच्या दरम्यान जी सिच्युएशन कंट्रोलमध्ये होती याचा अर्थ त्याचा कारण एकच होता की आम्ही सगळे लोक शिस्तीने वागत होतो. सो रेल्वेचे प्रवासी किंवा ट्रॅव्हलचे प्रवासी विदर्भातून जरी ते येत आहेत किंवा बाहेरून येत आहेत त्यांच्या आगमनावर किंवा इथून बाहेर जाण्यावर कुठल्याही प्रकारचे प्रतिबंध तूर्त तर नाही आहे सध्या नाही आहे मात्र त्यांच्याकडून कोविड अनुरूप वागणूक याची जरूर आपली आपल्याकडून अपेक्षा आहे. सगळं कंटेनमेंट झोन आणि संचारबंदी करत असताना मायक्रो कंटेनमेंट झोन करताना संचारबंदी लागू करताना दोन नेहमी गोंधळ उडतात एकतर पोलीस आणि महापालिका या वादामध्ये याचं एक समन्वय असलं पाहिजे लोकांना पोलिसांकडून किंवा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास होणे याच्यासाठीच्या काही सूचना आपण केल्या. आपल्याला आठवण असेल की मागच्या वर्षी इनिशियल फेजमध्ये निश्चितरित्या थोडासा कम्युनिकेशन गॅप होता आणि महापालिकाचा आदेश किंवा पोलीस डिपार्टमेंटचा आदेश हे वेगवेगळे असायच्या त्यामध्ये थोडी भिन्नता असायची परंतु काही दिवस नंतर त्यामध्ये निश्चितरित्या आपल्या एक आत्मकता आली होती आणि आतासुद्धा सिस्टम बिलकुल स्पष्ट आहे आणि शासनाचा निर्देशसुद्धा आहे की जे का महापालिका भागात जे काही आदेश काढायचे आहे ते फक्त आणि फक्त महानगरपालिका आयुक्त तेच काढणार आहे आणि महापालिका आयुक्त हे आदेश काढत असताना मात्र इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन जे आहे अर्थात पोलीस आयुक्तांचा आणि त्यांचे प्रतिनिधींचा अभिप्राय घेऊन त्यांचं मत घेऊनच ते आदेश काढतील तर तो गोंधळ होण्याची अजिबात शक्यता नाही आहे. मी अनुराधा आपने क्वेश्चन पूछा था अबाउट वैक्सीनेशन एंड सम कन्फ्यूजन गोइंग ऑन रिगार्डिंग द वैक्सीनेशन द मैटर ऑफ वैक्सीनेशन इट हैज ऑल्सो बीन रिव्यूड बाय ऑनरेबल डिप्टी CM एंड देर आर फ्यू इशूज विच आर रिलेटेड टू विच आर लोकल एंड देन देर आर सम सिस्टम रिलेटेड इशूज विच पर्टेन टू द IT प्लेटफॉर्म through which we are trying to complete the vaccination process. If I have to give you the percentage, for health workers, around 73% vaccination has taken place. But for frontline workers, this percentage is definitely low. If we specifically talk about PMC, definitely for health workers in PMC area, the percentage has crossed 55%.
But for frontline workers, it is abysmally low. It is around 5-6% only. अब इसमें दो तीन इश्यूज आ रहे थे. देर आर कंप्लेंट्स अबाउट हेल्थ वर्कर्स एंड फ्रंटलाइन वर्कर्स जिनका नाम अभी तक एनरोल नहीं हो पाया है. सो टुडे इट हैज़ बीन डिसाइडेड दैट वी विल परस्यू विद हेल्थ डिपार्टमेंट एंड री एनरोलमेंट ऑफ द पीपल हु आर ऑलरेडी हु आर लेफ्ट आउट दैट प्रोसेस वुड स्टार्ट. दिस इज वन पार्ट ऑफ द इशू. द सेकेंड पार्ट ऑफ द इशू इज that there are few people who are already registered, but then due to some technical glitch or due to malfunction of the IT platform, these people, they get SMS and many a times they reach the vaccination center, but the people sitting there, they tell them that you can't be vaccinated because your name is missing or your registration is not valid. So this issue is also being sorted out. Third aspect is definitely related to confidence building among the people, among the frontline workers and the health machinery as well. Because the same IT platform is working in the rural area and PMC and PCMC, but then there is a huge difference in the percentage which has been tackled in the PMC area and the rural area as well. So if we look at that, it clearly indicates that confidence about the vaccination is it seemed to be slightly low in the corporation area. So today, Municipal Commissioner, he has also assured Honorable Guardian Minister that we are going to take a drive about attracting people towards the vaccination center. So kul milake, ye tino hi aspect we are going to work. One, the frontline workers and health workers who are left out, their re-registration process should be start. Second, the people who are already registered, but due to some technical issues who are unable to get the vaccination done, that issue would be sorted out. And then third, positive awareness and positive propaganda about the vaccination process would be taken up. Sir, have you identified containment zones? How many are there in the district and Pune city as well? We have not identified exactly the containment zones. We have identified the hotspots. In both the corporations, hotspots have been identified, and the same applies to the rural area as well. अब इसमें जैसे अगर PMC की आप बात करते हैं तो कोथरूड, बिबेवाड़ी, इस तरीके के the interesting fact is that these hotspots, they are not new. Earlier जो hotspots थे, जो आमचे hotspots होते, त्याच भागामध्ये पुन्हा थोडासा केसेसची संख्यामध्ये वाढ होताना दिसते. ग्रामीणमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. जर पिंपरी चिंचवडचा बोलायचं असेल तर चिंचवड, पिंपरी, मोशी, भोसरी यासारखा जे भाग आहे, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव यासारखे भागमध्ये आपल्याला केसेसची संख्यामध्ये वाढ होताना दिसतोय. सो एकंदरीत चित्र असा दिसते की एरियासुद्धा जवळपास तोच आहे. आता PMC-बद्दल बोलायचं असेल तर ते सेकंड फेजमध्ये मागच्या वर्षी सुरुवातीमध्ये आपल्याला आठवण असेल की कंप्लीट सुरुवात जी झाली होती ते भवानीपेठ, ढोले पाटील, शिवाजीनगर यासारखा जे पेठ एरिया आहे तिथून सुरुवात झाली होती. आणि त्याच्यानंतर जे आउटर पेरिफरीचे चे एरिया आहेत, बिबेवाडी, कोथरूड, सिंहगड रोड यांचा समावेश झाला. आता योगायोगाने पुन्हा हे जे नंतर वाढलेले जे क्षेत्र होते त्याच क्षेत्रात पुन्हा सध्या संख्या वाढताना दिसते. मात्र याचा असा अर्थ अजिबात नाही आहे की बाकी क्षेत्रामध्ये केसेस होत नाही. बाकी क्षेत्रामध्ये सुद्धा तेवढीच दक्षताची आवश्यकता आहे. हॉटस्पॉट्स आयडेंटिफाईड आहेत. हॉटस्पॉट्सचे पुढे जाऊन मायक्रो कंटेनमेंट आयडेंटिफाय करणे आणि लोकांना कमीत कमी अडचणीत आणताना आणून आणि मग तिथे कंटेन करण्याचा प्रयत्न करणे, ती स्ट्रॅटेजी आमची आज कम्प्लीट होईल. सर, तुम्ही म्हणालात मगाशी की फॅमिली आज पालकमंत्री महोदयांनीच हा निर्देश दिला आहे की कार्यक्रम कुठलाही असो, खासगी लग्नाचा कार्यक्रम असो, यज्ञोपवीतचा कार्यक्रम असो, साखरपुडा असो किंवा राजनीतिक एखादी सभा रॅली काहीही असो, नियम आणि आपली कार्यपद्धती एकच असली पाहिजे सर्वांसाठी आणि त्याच्या अनुषंगानेच आपण कारवाई करणार. सर, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नाहीये. सर, गुन्हा दाखल होतो. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग लोक संसर्ग होऊन झालेला असतो. म्हणूनच आम्हाला आपली मदतची आवश्यकता आहे. वारंवार जे आम्ही सांगतो, जे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय सांगतात की हा थोडासा
सेल्फ डिसिप्लिनचा एक विषय आहे. लोकांनी स्वतःलाही सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरेच काही गोष्टी कायद्याने होणार असा होत नाही अनेकदा, आणि म्हणूनच आमच्याकडून एक यामध्ये दोन्ही दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत. कायद्याचा निश्चितरित्या एक भीती लोकांच्या मनात असली पाहिजे, मात्र लोकांना मोटिवेट करून त्यांना जागृत करून त्यांच्याकडून योग्य पद्धतीची वागणूकची खात्री करणे सुद्धा तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. सी यामध्ये कोविड केअर सेंटर्स ग्रामीणचे तर लगेच आम्ही ॲक्टिवेट करत आहोत. पुणे शहराचे आणि पिंपरी चिंचवड शहराचे कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड हॉस्पिटल्स किंवा भविष्यामध्ये गरज पडली तर जम्बो हॉस्पिटल्स हे सुद्धा ॲक्टिवेट करण्याची आवश्यकतेप्रमाणे ॲक्टिवेट करण्याचा निर्देश आज आम्हाला मिळालेला आहे. जरी आज औपचारिकरित्या निर्देश आज मिळालेला आहे, तरीही आमची तयारी याच्या आधीपासूनच आमची चालू आहे. आणि जम्बो सेंटर, कोविड केअर सेंटर्स आवश्यकतेप्रमाणे आम्ही 2 दिवसाचे आज सुरू करू शकतो, कारण कोविड केअर सेंटर्सवर फार मोठी मशिनरीची किंवा हेल्थ जे पॅराफर्नेलिया आहे त्याची आवश्यकता पडत नाही. डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आणि जम्बो हॉस्पिटल्स यांच्यासाठी निश्चितरित्या थोडासा कालावधी 1 आठवड्याभरची आम्हाला लागेल, कारण तिथे मेडिको आणि पॅरामेडिको मॅनपॉवरची आपल्याला व्यवस्था करावी लागते.